नमस्कार मित्रांनो मी सुभाष नागरसे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर महाराष्ट्र शासनाचे शेतू अभ्यासक्रम इयत्ता पाचवी विषय अभ्यास भाग एकमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपण चाचणी क्रमांक तीनवर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूयात चाचणी क्रमांक तीन मित्रांनो ही चाचणी सोडवण्यापूर्वी या चाचणीच्या पहिल्या पेजवर तुम्ही ह्या सर्व गोष्टी लिहिलेल्या असणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक तीन तुमच्या शाळेचं नाव स्वतःचं नाव लिहिलेलं आहे इयत्ता पाचवी तुकडी असेल तर तुकडी नमूद करायची विषय अभ्यास भाग एक गुण वीस आणि याला वेळ आहे एक तास चाचणी सोडवण्यापूर्वी तुमच्यासाठी या सूचना पहिलं सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि उजवीकडील कंसातली संख्या ह्या गुणदर्शवितात मित्रांनो आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला यामधला अ आहे खालीलपैकी कापसाचे पीक घेणाऱ्या जिल्ह्याभोवती वर्तुळ करा असा हे कोणासाठी हा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी चार जिल्हे दिलेले आहेत सातारा कोल्हापूर जळगाव आणि पुणे सातारा कोल्हापूर पुणे हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने जिल्हा आहेत आणि यांच्याकडे कापसाचं पीक घेतलं जात नाही म्हणून परतो फक्त जळगाव म्हणून या ठिकाणी अपेक्षित उत्तर आहे जळगाव खालील वाक्यातील नको असलेला शब्द कोडा जो नको आहे तो कोडायचा आहे पहिल्या वाक्यामध्ये समान असमान आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फायदा आणि तोटा यापैकी नको असलेला खोरायचा आहे तर मित्रांनो बावीस सप्टेंबर रोजी दिवस व रात्रीचे तास समान ऑब्लिक असमान असतात तर या ठिकाणी नको असलेला म्हणजे असमान म्हणून ते जर खोरलं तर आपल्याला वाक्य मिळतं बावीस सप्टेंबर रोजी दिवस व रात्रीचे तास समान असतात पुढचा प्रश्न आहे वाढत्या लोकसंख्येमुळे देशाचा फायदा ऑब्लिक तोटा होतो तर या ठिकाणी आपल्याला नको असलेला शब्द जो फोडायचा आहे तो म्हणजे आहे फायदा म्हणजे वाढत्या लोकसंख्येमुळे देशाचा तोटा होतो क आहे ससंबंधल्या ट्रक रस्ते वाहतूक म्हणजे ट्रक हे रस्त्यावरून जहाजात वाहतात तर झाज जर असेल तर ते जलवाहतूक बनतं पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक दोन अ हवेत पाणी वायू रूपात असतं हे दाखवण्यासाठी तुम्ही कोणती कृती कराल सगळ्यात उत्तम आणि परिचयाचं उदाहरण आपल्या आहे उन्हाळ्यामध्ये थंडगार बर्फ खायला सगळ्यांना आवडतं तर मित्रांनो जेव्हा उन्हाळा असू द्या हिवाळा असू द्या असा कोणत्याही ऋतीमध्ये हा प्रयोग तुम्ही करू शकता घरी ग्लास असतात स्टीलचा असेल काचेचा असेल पेला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काही बर्फाचे कडे टाकायचे बर्फाचे कडे टाकल्यानंतर थोडा वेळ शांत राहायचा बसून राहायचा थोड्या वेळाने जेव्हा आपण बघू त्यावेळी तुम्हाला असं दिसेल की या पेल्या बाहेरील बाजूस पाण्याचे कण जमा झाल्याचं आढळतं म्हणजेच हवेत पाण्याचं अंश वायुरूपात असतं हे लक्षात येतं ब चित्रातील आपत्ती जे नावल्या तिचे परिणाम देखील या ठिकाणी दिसतं तुम्हाला सगळीकडे पाणीच पाणी दिसतं एक नदीकाठचं गाव शहर या ठिकाणी वसलेलं आहे पाऊस भरपूर असलेला अतिवृष्टी झालेली आहे घरं पाण्या जाण्याचा प्रसंग या ठिकाणी दिसतो गाड्या पाण्याखाली आहेत आणि सगळीकडे जलमय वातावरण झालेलं दिसतं म्हणजे ही आपत्ती म्हणजेच ही पूर आहे किंवा अतिवृष्टी म्हणू आपण याला अतिवृष्टी झाली तरच पूर येणार आहे नद्यांना किंवा पाऊस जास्त झाला तर मग तिचे कोणते परिणाम होणार आहेत तर मित्रांनो तिचे परिणाम आपल्याला दिसतं की जीवित व वित्तहानी होतं घर कोसळतात आधी पावसामुळं पुरांमुळं पाण्याखाली जातात घरं पाणी लागून घरं कोसळतात दैनंदिन जनजीवन विस्कळीत होतं याच्यामुळं प्रदूषण जल हवा भू सगळंच होतं रोगराई पसरतं इत्यादी परिणाम देशापेक्षा अजूनही वेगळे परिणाम असू शकतात जे तुम्ही या ठिकाणी नमूद करू शकता परिणामासाठी चार परिणाम या ठिकाणी तुम्ही लिहू शकता याच्या व्यतिरिक्तही असतील पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक तीन नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या आणि त्यांची यादी तयार करायची दोन गुणांसाठी प्रश्न आहे या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती पहिल्यांदा आपण बघूया बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचं आपण ऐकतो परंतु जसं की मोठ भूकंप होणं पूर येतो वादळ होतं वीज पडतं कडे कोसळतात कुठे गारपीट होते सुनामी हो येतं ह्या सर्व निसर्गता घडणाऱ्या आपत्ती आहेत म्हणून या आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आता विमान कोसळणं उड्डाणापूर्वी जर त्याची चाचणी घेतली तर प्रश्नच येत नाही म्हणून हा मानवनिर्मित असू शकतो किंवा काळजी व्यवस्थित न घेणं दोन वाहनांची टक्कर होणं बेपरवाई त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं मानवनिर्मित आहे घरगुती सिलेंडरचा स्फोट गॅस गळती होत आहे वारंवार चेक केलं पाहिजे सिलेंडर चेक करून घेतलं पाहिजे त्याच्या कनेक्शन्स चे, चेक केले पाहिजेत म्हणजे हा मानवनिर्मित आहे घरातील विद्युत उपकरणामुळे होणारा अपघात लगपिंग व्यवस्थित न लावणं शॉर्ट चेकिंग न करणं वायरीवरील आवरण व्यवस्थित न बघणं या सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत असं आपल्याला म्हणता येईल पुढे सवयी आपण ब का ते लिहा दोन गुणांसाठी प्रश्न आहे पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं का याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की पावसाळ्यातील पाणी गढूळ असतं त्यामध्ये विविध अपायकारक सूक्ष्मजीव असतात पाणी निर्धोक आहे असं म्हणता येणार नाही आहे त्यामुळे विविध साथीचे रोग या ठिकाणी पसरतात या असं पाणी जर ओकल्यास त्यातले सूक्ष्मजीव मरतात आणि रोगाचा धोका टळतो म्हणून पावसाळ्यामध्ये पाणी आपण उकळून प्यावं मला वाटतं तुम्हाला हे लक्षात आलं असेल पुढे जाऊया आपण पालेभाज्या आधी धुवून घ्याव्यात मग चिरायला पाहिजे मग काय होतं अशानं तर बघा पालेभाज्यातून आपल्या शरीराला आवश्यक असे पोषक द्रव्य मिळतात जीवनसत्व असेल खनिज असतील क्षार असतील जर ते चिरले तर ते घटक पाण्याबरोबर वाहून जातात आणि त्यांची पौष्टिकता कमी होते म्हणून पाल्याभाजी आधी धुवून घ्यावं आणि मग चिरायला पाहिजे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार पुढील विधान दुरुस्ती करून पुन्हा लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे तर मित्रांनो हृदय हे आंतरेंद्रिय उदर पोकळीत असतं हे विधान आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे तर हृदय हे हे आंतरेंद्रिय वक्ष पोकळीत असते म्हणजे समोरच्या बाजूला असते पाठीमागं नसतं पुढे धान्यावर रेडा बैल लावून फिरवले जाते शेतातील या कामाला उफणणी असं म्हणतात म्हणलेलं आहे तर मित्रांनो वाक्य दुरुस्त करून आपल्याला लिहायचं आहे तर ही उफणणी नाही आहे तर ह्या धान्यावर रेडा बैल फिरवून शेतातील जी कामं केली जातात त्याला मळणी असं म्हणलं जातं पुढे जाऊया आपण ब वरील साधनांची जलद ते संत अशा क्रमाने नावं लिहायची त्या ठिकाणी आपल्याला चार साधनं दिसतात बैलगाडी आहे सायकल आहे मोटरसायकल आहे आणि आग आगगाडी जलद ते संत नावं लिहायचे पहिल्यांदा अतिशय वेगानं धावणारं त्यानंतर कमी 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 वेग गती असणारं म्हणून आपण जलद ते संत असा क्रम पहिल्यांदा आगगाडी सगळ्यात जास्त वेगानं धावतं त्यानंतर मोटरसायकल सायकल आणि बैलगाडी असा क्रम आपण लावू शकतो पुढे जाऊया आपण क फक्त नावले हास आहे लवकर बरा होणारा आजार आपल्याला माहित आहे वारंवार नेहमी आपल्याला सर्दी येत असतं म्हणून सर्दी हा असा आजार आहे की तो लवकर बरा होऊ शकतो इतर रोगाच्या तुलनेत विविध प्रकारची माहिती मिळवणं किंवा पाठवणं यालाच आपण म्हणतो संदेश वहन मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी दिशाचक्राच्या आकृतीमधील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आपल्याला माहीत आहेत मित्रांनो चार मुख्य दिशा आणि चार ह्या उपदिशा आहेत हा दोन गुणांसाठी प्रश्न चार बॉक्स या ठिकाणी दिसत आहेत प्रत्येक बॉक्समध्ये एक आपल्याला दिशा लिहायची आहे आता मुख्य दिशा म्हणलं की पूर्व आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असणारं म्हणजे पश्चिम त्या ठिकाणी आशेड पश्चिम त्यानंतर उत्तर आणि शेवटी खाली दक्षिण दोन झाले या ठिकाणी आपण आता घड्याळच्या काठ्याच्या दिशेने फिरू आग्नेय नैऋत्य आणि या ठिकाणी असेल वायव्य आणि शेवटी इकडं असेल उत्तर पूर्वमध्ये ईशान्य प्रकारे आपण ह्या चारही दिशा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला या उत्तरात तुमच्या तुम्ही जे लिहिलेले आहेत ते तपासून पाहायचं आहे आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद भेटूया असंच एक पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार